डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती रिपाईचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 23वा नामविस्तार दिन 14 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. या निमित्तानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर होणार आहे अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली. याही वर्षी हा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या वर्धापन दिनासाठी कार्यकर्ते शहरामध्ये होल्डिंग्स, त्याच्यानंतर मिठाई वाटप असे अनेक विविध कार्यक्रमही पक्षाच्या वतीनं घेण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर पक्षाच्या वतीनं 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले यांचा सत्कारही पक्षाच्या वतीने त्यावेळी करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या आंबेडकर कॉलेजवर होणाऱ्या सभेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन देखील या ठिकाणी करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला दौलत खरात, मिलिंद शेळके, संजय ठोकळ, बाळकृष्ण इंगळे, किशोर थोरात, नागराज गायकवाड, कुसुमताई खरात, अप्पाराव इंगोले आदींची उपस्थिती होती.